प्रास्ताविक करण्याची विनंती मी माननीय पोलीस उपायुक्त वाहतूक तिरुपती काकडे जी एक मुख्य कारण हे पण आहे की ई चलन जे जनरेट होतो आहे त्याच्यामध्ये जो मोबाईल नंबर आहे हा जुना मोबाईल नंबर आहे, त्या व्यक्तीने तो मोबाईल नंबर चेंज केलेला असतो किंवा गाडी कोणाला विकलेली असते आणि त्याचा नंबर अपडेट केलेला नसतो। तर आम्ही एक काही दिवसांमध्ये, आजच्या तारखेला नाही आहे परंतु काही दिवसांमध्ये आम्ही एक पोर्टल असं तयार करण्याचा आमचा मानस आहे की ज्यामध्ये जो कोणी कन्सर्न व्यक्ती आहे त्याचा मोबाईल नंबर चेंज झालेला असेल तर तो मोबाईल नंबर त्याच्यामध्ये अपडेट करू शकतो, जेणेकरून त्याला चालान हे ताबडतोब येऊ शकतं। मोबाईल नंबर जुना ठेवणं हे काही समाधान नाही आहे, कारण तो जेव्हा केव्हा नाकाबंदीमध्ये सापडला जाईल त्यावेळेला त्याच्याकडून जुनं जितकंही पेंडिंग चालान आहे ते सर्व वसुली सक्तीने करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे इट इज ऑलवेज बेटर की आपला मोबाईल नंबर जर आपण चेंज केलेला असेल कुठलाही कारण असतं तर तो कृपया करून आम्ही जेव्हा केव्हा ते पोर्टल तयार करू त्यावर त्यांनी अपडेट केला तर इट विल बी हेल्पफुल। या समस्याचा पण निराकरण असावं ही पहिली। दुसरी एक गोष्ट अशी की काही वर्ष एक 1.5 वर्षापूर्वी खास रिक्षावाल्यांवर कारवाई करण्यात आली। 12,500 रिक्षा आहेत शहरात, 8,500-9,000 आसपास रिक्षा चालक त्याच्यात सापडले, पण आजही परिस्थिती तीच आहे। रिक्षावाल्यांवर काय विशेष कारवाई आहे? हा जो ट्रॅफिक सुरक्षा सीट बेल्ट म्हणून एकदा सर्व जजेस फोकस करणार की सर्व कार चालकांनी सीट बेल्ट कंपल्सरीली घालावेत। एका दिवशी हेल्मेट डे की ज्या दिवशी बायकर्सनी आणि पिलियन रायडर्सनी इन्क्लुडिंग लहान मुलांनी हेल्मेट्स घालावे ह्याबद्दलचं एन्फोर्समेंट करण्याच्या वेळेला शासनाने हे आउटसोर्स केलेले असतात, ज्या बसेस असतात ते आउटसोर्स केलेले असतात किंवा काही पालक मिळून काही बसेस किंवा ऑटो रिक्षा किंवा कार्स किंवा टॅक्सीज अशा प्रकारे ठरवलेले असतात। तर याचं आम्ही पालकांना सुद्धा अपील करू की ज्यावेळेला आपण मुलाला बसवत आहे त्यावेळेला आपल्याला जर ड्रायव्हर असा मद्यधुंद जर दिसला किंवा कुठल्याही पद्धतीने जर आपल्याला कोणालाही निदर्शनास आलं, आम्ही इनफॅक्ट आमचा प्रयत्न राहील की सुज्ञ नागरिक सुद्धा जे आहेत, जे अलर्ट नवी मुंबईकर आहेत, त्यांच्याकडून सुद्धा अशा प्रकारची जर काही बाब जर नोटीसमध्ये आली तर त्यांनी ती बस ताबडतोब थांबवावी, 112 कॉल करावा। 5 ते 10 मिनिटांमध्ये आमचा पोलीस त्या ठिकाणी रिस्पॉन्ड करेल आहे आणि जर आपल्याला असं दिसलं की ड्रायव्हरनी नशा केलेली आहे, दारू प्यालेला आहे, तर त्याला ताबडतोब रिप्लेस करून दुसरा ड्रायव्हरचं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला नियोजन करता येईल। याविषयी बद्दल काय सांगाल? या नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी हा एक इनिशिएटिव्ह आता डेव्हलप करत आहेत की आपण काय होतं की गाडीवर चालताना रायडर, बाईकवर जाताना रायडर आणि पिलियन रायडर, म्हणजे समजा आपण म्हटलं की नवरा आणि बायको, ते दोघेही हेल्मेट घालतात, परंतु मध्ये बसलेला मूल हे कायद्याने एकतर अलाउड नसतं, पण जर बसलेला जरी असला तरी त्याला मात्र कोणी हेल्मेट घातलेलं नसतं। किंवा आपण कारमध्ये पण बसताना प्रौढ लोक व्यवस्थित घालतात परंतु लहान मुलांना कुठला काही सीट बेल्ट नसतो। दुर्दैवाने जर अशा प्रकारची एखादी ॲक्सिडेंट सारखी घटना घडली तर त्याच्यामध्ये लहान मुलं पण हताहत होऊ शकतात, हे होऊ नये यासाठी आपण ह्या खबरदाऱ्या घेत आहोत। तर मधल्या काळामध्ये उलव्यामध्ये एका शाळेमध्ये एक प्रकरण झालं होतं, सकाळी 7 वाजता जो ड्रायव्हर होता शाळेच्या गाडीचा तो फुल टाईट होता, दारू पिऊन फुल टाईट होता आणि तो 40 विद्यार्थ्यांना घेऊन चालला होता। तर शाळांना तुम्ही या माध्यमातून कशा पद्धतीने गाईड करणार आहात? निश्चितच आजही आपण बघितलं असेल की शाळांचे काही शिक्षकांना सुद्धा आपण बोलवलं होतं, कारण मुळात आम्ही आमचा इंटरफेस या लहान मुलांसोबत एकदा किंवा वर्षातून 2 किंवा 4 होईल, परंतु शिक्षकांचा इंटरफेस
लहान मुलांशी रोजचा दैनंदिन असतो आणि त्यांच्या मार्फतीने आम्ही ह्या लहान मुलांपर्यंत सातत्याने पोहोचण्याचा प्रयत्न करू, जोपर्यंत हे ट्रॅफिकचे नियम त्यांच्या मनावर व्यवस्थितपणे बिंबवल्या जात नाही. ऍक्च्युली आम्हाला थोडंसं हे निदर्शनास आलेलं आहे, मी जसं म्हटलं की मी आता नुकताच चार्ज घेतलेला आहे आणि DCP ट्राफिक साहेबांनी पण नुकताच चार्ज घेतलेला आहे. आम्ही जे हॉटस्पॉट अनालिसिस करत होतो आपल्या इथे, कुठले कुठले ब्लाइंड स्पॉट्स आहेत, ज्या ठिकाणी डार्क स्पॉट्स आहेत, ज्या ठिकाणी फेटॅलिटीज जास्त होत आहेत किंवा ॲक्सिडेंट्स जास्त होत आहेत, तर अशामध्ये हा एक पॅच आहे की ज्या ठिकाणी जास्त फेटॅलिटीज झालेल्या दिसत आहेत, तर त्याच्यासाठी आम्ही उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतोय. सिडकोच्या माध्यमातून त्यांना रिक्वेस्ट करून एकतर तो रोड जास्त प्रकाशमान करणे, त्या ठिकाणी CCTVs लावणे आणि अशा प्रकारे जे कंटेनर्स किंवा हे थांबलेले असतील तर त्यांची अवैधरित्या जर थांबलेले असतील तर त्यांना ॲप्रोप्रिएट ऑल्टरनेटिव्ह स्पेस क्रिएट करून देणे, ज्या ठिकाणी ते सुरक्षितरित्या ते स्वतः पण थांबू शकतील आणि इतर रोड युजर्सला सुद्धा त्यांचा धोका होणार नाही. निश्चितच निश्चितच, कारण काय डेव्हलपमेंट एजन्सीज आहेत, डेव्हलपमेंट रोड बनवणे, त्याच्यावर डिव्हायडर्स टाकणे, त्याच्यावर झेब्रा क्रॉसिंग करणे किंवा त्याच्यावर रिफ्लेक्टर्स लावणे, ह्या सर्व गोष्टी डेव्हलपमेंट एजन्सीजच्या असतात. पण नवी मुंबई पोलिसांचं सिडको आणि नवी मुंबई कॉर्पोरेशनशी खूप चांगला समन्वय आहे आणि त्यांना सोबत घेऊनच त्यांच्या सोबतच ह्या सर्व गोष्टी होऊ शकतात आणि आय एम शुअर वील टेक इट फॉरवर्ड. कायदा नियम हा सर्वांसाठी सेम आहे, अगदी कुठलंही शासकीय निमशासकीय कर्मचारी अधिकारी असतील तरी सर्वांना नियम आणि कायदा सारखा आहे. किंबहुना कायद्यामध्ये प्रावधान आहे की तोच तीच घटना